दरवर्षी शेतकरी ऊसाची तोडणी झाल्यावर ऊसाचे पाचड जाळून टाकतात. ऊसाचे पाचट असो की गव्हाची धसकटे, जाळण्यासाठी शेतकऱ्यांना यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते. मात्र कृषीतज्ञांच्या म्हणण्यानुसार ऊसाचे पाचट हे जमिनीचा पोत सुधारण्यासाठी एक उत्तम असं सेंद्रिय पदार्थ आहे. काळी कचऱ्याचा वापर इतर कारणासाठी करण्याऐवजी जर तुम्ही ते सेंद्रिय पदार्थ तुमच्या जमिनीमध्ये ऍड केले तर जमिनीचा पोत सुधारेल, सुपीकता सुधारेल आणि पर्यायानं पिकांची उत्पादकता सुद्धा सुधारेल. हे पाचट शेतातच सडू द्यायला हवे. पिकाची कापणी झाल्यानंतर अथवा हार्वेस्टरने गव्हाची काढणी केल्यावर शेतात गव्हाच्या काड्या आणि धसकट उभे असते त्यावर नांगरणी करावी. यामुळे जमिनीची सुपीकता वाढते व पुढील पिकांच्या उत्पन्नात देखील फायदा होतो. ऊसाचे पाचट, अन्य पिकांची काडी किंवा कचरा जाळण्यास हवेतील प्रदूषण वाढते, त्यामुळे धसकटे, पाचट, कचरा जाळू नका असं आवाहन जिल्हा कृषी विभागानं केलंय. जेणेकरून जमिनीचा पोत वाढेल. परंतु शासन एका बाजूला शेतामध्ये जे समजा काडी कचरा जो जमतो त्यातून शेतकऱ्यांना काहीतरी लाभ व्हावा या उद्देशानं कुठेतरी त्याचे वीट तयार करून मार्केटमध्ये किंवा स्मशान भूमीमध्ये ते जाळण्यासाठी देते. कसं बघतो आपण याकडे? नक्कीच नाही, माझा याला विरोध राहील की जे काही ऊसाचं पाचट असेल किंवा सगळ्याच पिकांचे जे अवशेष असतील ते जमिनीमध्ये गाडण्यासाठी आता अतिशय आधुनिक मशिनरी आलेल्या आहेत. अगदीच काही माणसांनी लेबर लावून करायचं काम नाही. शुगर केनचा म्हणजे ऊसाचं जे पाचट आहे त्याची कुट्टी करण्याच्या मशीन उपलब्ध आहेत. शासन त्याच्यावर 50% कृषी यांत्रिकीकरण उपाय अभियानामधून अनुदान सुद्धा देते. कापसाची पळाटी जर तुम्हाला कुट्टी करून टाकायची असेल तर ट्रॅक्टर चलित कॉटन श्रेडर नावाचं एक मशीन आहे, ते सुद्धा आपण आपल्या यांत्रिकीकरण उपाय अभियानामधून सबसिडीवर देतो 50% अनुदानावर. या मशिनरीचा वापर केला तर ह्या सगळ्या पदार्थांचं कुट्टी करून किंवा बारीक करून ते जमिनीमध्ये चांगल्या पद्धतीने मिसळले जातील असे अनेक आधुनिक उपकरणं किंवा यंत्र सध्या उपलब्ध आहे. त्याच्यामुळे या काडी कचऱ्याचा वापर इतर कारणासाठी करण्याऐवजी जर तुम्ही ते सेंद्रिय पदार्थ तुमच्या जमिनीमध्ये ऍड केले तर जमिनीचा पोत सुधारेल, सुपीकता सुधारेल आणि पर्यायानं पिकांची उत्पादकता सुद्धा सुधारेल.